बालगोपाल यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे क्रीडा विषयक कार्य। निबंध सुरू करण्याअगोदर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थानचे राजे होते? याचे उत्तर कमेंट मध्ये नक्की द्या। लोककल्याणकारी राजा म्हणून इतिहासात सुप्रसिद्ध झालेले एक नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज। राजर्षी महाराजांचे क्रीडा क्षेत्रातील कार्यही फार वाखाणण्यासारखे आहे। क्रीडा विषयाचे महत्व व्यक्त करणारे राजर्षींचे खालील विचार प्रसिद्धीस आलेले आहेत। प्रथम शरीर संपत्ती, द्वितीय पुत्र संपत्ती, तृतीय धन संपत्ती असे थोर विचार व्यक्त करणाऱ्या राजर्षींचा जन्म 26 जून 1874 रोजी खाटगे परिवारात झाला। वडील आबासाहेब व आई राधाबाई यांनी या सुपुत्राचे नाव यशवंत ठेवले। आज हर हुन्नरी यशवंत भविष्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून प्रसिद्धीस आला। राजर्षी शाहू महाराज यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामांची पाऊलखुण आजही कोल्हापूर भागात आपणास दिसून येते। महाराज स्वतः पट्टीचे मल्ल होते, त्यामुळे त्यांची मल्लविद्येकरिता असलेली तळमळ अधिक होती। कोल्हापुरात मल्लविद्येचे महाराजांवर अगदी बालपणापासून मल्लविद्येचे संस्कार होते। 1894 मध्ये कोल्हापूर संस्थानच्या गादीवर आल्यानंतर मल्लविद्या पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार महाराजांनी केला। महाराजांनी कफलबान तयार करण्याकरिता जुन्या राजवाड्याच्या परिसरात ज्योतिबा तालमीची स्थापना केली। प्रयत्नाची शरीर संपन्न असावी, व्यसनाधीनता त्यांच्यात नसावी। प्रयत्नाची शरीर संपन्न असावी, व्यसनाधीनता त्यांच्यात नसावी। रोगापासून सर्व दूर असावे, तरुणाई सर्वांग सुंदर दिसावी। राजर्षी महाराजांचा वरील निर्धार प्रत्यक्षात उतरविण्याकरिता महाराजांनी अनेक उपाययोजना केल्या। 1897 साली कोल्हापुरात भरविण्यात आलेल्या मैदानात पंजाबी मल्लांनी कोल्हापूरच्या मल्लांना सहज अस्मान दाखविले। ही घटना महाराजांच्या जिव्हारी लागली। त्यांनी मल्लविद्येला शिक्षणाचे स्वरूप देऊन मल्लविद्येला महत्वाचा दर्जा प्राप्त करून दिला। मल्लविद्येला प्राथमिक ते उच्च शिक्षणाचे स्वरूप राजर्षी महाराजांनी गावोगावी तालमी स्थापन करण्यास जाणीव जागृती केली। गावातून मल्लविद्येच्या उच्च शिक्षणासाठी तरुण मुले कोल्हापुरात येऊ लागले। उत्तर भारतातील जत्थेच्या जत्थे कोल्हापूरच्या दिशेने येऊ लागले। महाराजांनी परदेशी दौऱ्यावर असताना रोम येथील प्राचीन आखाडा पाहिला। कोल्हापूरकरिता असाच आखाडा तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला। 1907 साली काम सुरू करून 1912 ला प्रशस्त असा शाहू खासबाग मैदान आखाडा पुनर्वास आला। शिकार क्रीडा प्रकाराची सुरुवात। मल्लविद्येप्रमाणे शिकार हाही क्रीडा प्रकार महाराजांनी नवनवीन तंत्रासह विकसित केला। राजर्षी छत्रपतींनी चित्तकारीकरिता संस्थानात अनेक ठिकाणी संरक्षित वने निर्माण केली। शिकारीकरिता सर्व दूर हिंदुस्थानात कोल्हापूर संस्थान प्रसिद्धीस आले। तिच्या साठमारीचा रोमांचक खेळ प्रकार। मस्तीत आलेल्या हत्तींना काबूत आणण्यासाठी महाराजांनी आपली प्राणही धोक्या घातल्याच्या घटना इतिहासात लिखित आहे। मदमस्त झालेल्या हत्तीची साठीमारी हा खेळ महाराजांनी बडोद्यावरून कोल्हापुरात आणला। महाराजांनी साठमारीचे आखाडे आपल्या कल्पनेतून बांधले। संस्थानात कोल्हापूर, सोनतळी, राधानगरी, पन्हाळा, उकडी इत्यादी ठिकाणी साठमारीसाठी महाराजांनी अनेक आगर बांधले। या खेळाची साधने आजही कोल्हापूरच्या नव्या राजवाड्यात श्री शहा
शिवाजी छत्रपती म्युझियम मध्ये जतन करून ठेवलेली आहे. जनतेच्या सुखाकरिता अहोरात्र झटणारा हा सूर्य 1922 रोजी मावळला. आजही या तेजोमय सूर्याचे प्रतिबिंब त्यांच्या संस्थानातच नव्हे तर जगभर पडताना दिसतात. शेवटी एवढेच लिहावेसे वाटते की न्यास नव्हते पाणी आणि नाचता नव्हता साठा, सोडत होतो आम्ही गावाकडच्या वाटा. हात मदतीचा राजश्री समोरी तुम्ही केला, हात मदतीचा राजश्री तुम्ही समोर केला. राधा नवीच्या रूपाने जणू अमृत कलश आम्हा दिला, जणू अमृत कलश आम्हा दिला. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या क्रीडा प्रकाराला अधिक महत्त्व दिले